आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत तुम्ही आलात खरंच मी आभारी आहे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जशी परमेश्वराची योजना आहे तसं तुम्ही परिपूर्ण जीवन जगताय का जर नाही तर ते तुम्हाला माहितीये का की तुम्ही ते बदलू शकता हो मी सांगते की तुम्ही ते बदलू शकता देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्याला विपत्तीवर जय मिळवण्याचं हत्यार दिले आणि त्याच्या वचनातील अभिवचन पूर्ण करण्यासाठी ते हत्यार आहे त्याचं वचन आपल्याकडे देववचन आहे ते आपल्यासाठीच लिहिलं गेलंय स्तोत्रसंता अध्याय दोन वचन सात हे मनोरंजक वचन आहे माझ्या नोंदींमध्ये मी ते लिहून ठेवलेलं आहे दावीत म्हणतो की मी परमेश्वराचा निर्णय कळवतो निर्णय म्हणजे काहीतरी लिहून ठेवणं पण जेव्हा आपण विदित करतो याचा अर्थ आपण मुखाद्वारे ते बोलत असतो वचन वाचणं हे, हे चांगलंच आहे पण तुमच्या जीवनात देवाचं सामर्थ्य प्रदर्शित करण्याचा दुसरा योग्य मार्ग आहे त्यावर चिंतन करणं ते पुटपुटणं आणि मोठ्याने देववचन बोलणं जर आपण देववचनावर चिंतन करू आणि दिवस रात्र जर आपण त्यावर मनन करून त्याप्रमाणे वागलो तर आपले मार्ग भरभराटीचे असतील असं शास्त्र सांगता आपण देववचन शिकू त्याचं ज्ञान शिकू त्याची कृत्य शिकू आणि मग आपण त्या गोष्टी करण्यासाठी सुरुवात करू मला तुम्हाला प्रोत्साहित करायचंय की देवाबरोबरच्या तुमच्या दैनंदिन चालीत तुम्ही देववचन मोठ्याने सांगायला हवं तुम्ही देववचन शिकून घ्यायला हवं सैतान तुम्हाला फसवत असताना तुम्हाला ते कळायला हवं आणि दुसरे दुसरेकर्यंत दहा सांगत की आपल्याकडे शस्त्रसामग्री आहे आणि आपल्या युद्धाची शस्त्र दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत शत्रू आपल्या मनात असत्याचे किल्ले बांधू पाहतो पण आपल्या शस्त्रांद्वारे आपण त्या असत्यावर विजय मिळवू शकतो तर आपली शस्त्र नक्की काय आहेत आपली शस्त्र आहेत संगीतामधून देववचन सांगणं संगीताद्वारे देववचन वाचणं देवाचं वचन सांगणं देववचनाद्वारे सर्व काही करणं त्याच्या वचनाद्वारे देवाची आठवण करणं देवाची स्तुती करणं वचनाद्वारे प्रार्थना करणं वचनाची कबुली देणं देववचन सामर्थ्यशाली आहे आणि शत्रुविरुद्ध शस्त्रासारखा तुम्ही त्याचा उपयोग करायला हवा तुम्ही एका स्त्रीच्या प्रतिक्रियेबद्दल ऐकणार आहात जेव्हा तिच्या मैत्रिणीने माझं पुस्तक दिलं द सिक्रेट पॉवर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड तेव्हा ती नुकतीच ख्रिस्ती झाली होती आणि तिला कल्पना नव्हती की देववचन सांगण्यामुळे खरोखर तिचं जीवन बदलू शकतं देवाच्या वचनाच्या गुप्त सामर्थ्याबद्दल सांगणारी अशी मी होते याचा अर्थ काय तुम्ही खरोखरच देवाचं वचन सांगता आणि ते तुमचं जीवन बदलून टाकतं आणि ते दुसऱ्यांचं जीवनही बदलून टाकतं मला हे माहीत नव्हतं की की अशीच शक्ती अस्तित्वात आहे वास्तविक ती भागांमध्ये विभागलेली असते राग देवाचं प्रेम काळजी उदासीनता आणि दिवसभरात ते सुगमपणे माझ्या जांभळ्या पुस्तकातून बाहेर पडत असे मला थोडी उत्सुकता वाटे ठीक आहे मी माझा राग आवरून धरेन माझा संताप निरर्थक आहे मी माझ्या नसा थंड ठेवीन कारण त्यामुळे गोष्टी केवळ बिघडतात त्याबद्दल मोठ्याने बाहेर सांगण्याने माझ्या आत्म्याला खरोखर शांती मिळते त्या पुस्तकातील सर्व काही माझ्यासाठी खूप अनमोल आहे ती वचन आपल्या हृदयाला आणि आत्म्याला खरोखर स्पर्श करून जातात आणि देवामध्ये अधिक वाढण्यासाठी मदत करतात माझ्यासाठी ही फारच बदल घडून आणणारी गोष्ट आहे कारण पवित्र शास्त्रातील चांगल्या भागांपैकी ही आहेत या लहानशा पुस्तकामध्ये पुष्कळशा चांगल्या गोष्टी सहजपणे सापडतात पवित्र शास्त्रातील या वचनाप्रमाणे मी आहे म्हणून ती वचन वाचण्यास मी अधिक प्रोत्साहित झाले आधी मी त्यात पाहून नंतर पवित्र शास्त्रात पाहिले आणि आधीचे व नंतरचे वाचले मी अधिकच देवाला शोधायला लागले मला माहित नव्हतं की माझं जीवन आणि माझ्या भावना देवाला उपयोगी पडतील देवाचा शब्द आपल्यासाठी अभिवचन असा आहे आणि देवाचा देवाचा शब्द सत्य आहे जेव्हा ते सत्य आपण लागू करतो आणि उघडपणे आपल्या जीवनाद्वारे ते मोठ्याने सांगतो तेव्हा आपला विश्वास वाढतो जसं ती म्हणाली की ही कल्पना आत्मसात करणं हे खरं तर कठीण नाही देववचन सांगण्यामध्ये एक सामर्थ्य आहे पण आपल्यामधील काही जणांनाच हे सामर्थ्य कळतं विशेषत आपल्या जीवनात ती कृती करणं खरंच खूप कठीण आहे आज आमच्या दूरदर्शन कार्यक्रमाची निर्माती जिंजस टॅकी आपल्या काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी इथे आली आहे तुम्हाला पुष्कळ प्रश्न विचारायचे असतील ते माझ्यापर्यंत कसे पोहोचवावे हे तुम्हाला कळत नसेल जिंजनी अनेक मुलाखती दिल्या आहेत आज आपल्या कार्यक्रमात ते आपल्या बरोबर आहे आणि खरोखर या का कार्यक्रमात वेळ काढून काही विशिष्ट प्रश्नांना आम्ही उत्तरं देणार आहोत आणि त्याचबरोबर काही सामर्थ्यशाली सामर्थ्यशाली अशी तत्व आम्ही शिकवणार आहोत जिंजर मला मदत केल्याबद्दल मला तुझं कौतुक आहे आणि माझं कार्यक्रम प्रदर्शित केल्याबद्दल धै्य आशीर्वाद आहे आज इथे तू कार्यक्रमात आलीस खरंच मला कौतुक आहे तर मला सांग की या विषयावरचे तुमचे प्रश्न काय आहेत हे कृतीत आणल्यानंतर आश्चर्यजनक बदल झालेल्या अनेक लोकांबरोबर आम्ही बोललो परंतु नेहमी प्रश्न त्याच्या आधीचा आहे मी असं का करावं परमेश्वर परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो मी त्याच्या वचनावर विश्वास ठेवते जरी मी ते मोठ्याने बाहेर सांगत नाही तरी तो माझं ऐकतो बाहेर मोठ्याने सांगणं का महत्वाचं आहे मला विश्वास आहे की मोठ्याने बोलणं महत्वाचं आहे कारण शास्त्रात सुरुवातीला म्हटलंय की देव देव बोलला प्रकाश हो ते असं म्हणत नाही देवाच्या मनात विचार आला किंवा त्याच्या मनाचा कल होता ते म्हणतंय की देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला लूक चौथ्या अध्यायात जेव्हा सैतान येशूची परीक्षा पाहत होता येशू म्हणाला की असे असे लिहिले आहे आणि त्याने सैतानाशी युद्ध केलं मुखातील वचनाद्वारे मला हे सांगायला आवडतं की वचनात शक्तीचा साठा आहे आणि ते होकारार्थी किंवा नकारार्थी सामर्थ्य वाहून नेतं म्हणूनच हे महत्वाचं आहे की आपण समजून घ्यावं की आपण आपण जे बोलतो त्याचा आपल्या परिस्थितीवर आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर परिणाम होत असतो ज्या काही गोष्टी तुम्ही शिकवल्या आणि देवाचं वचन जे काही सांगतं ते हे आहे की आपण आपला विश्वास प्रकट केला पाहिजे जेव्हा आम्ही विश्वासात वाढतो तेव्हा तो, तो कृतीतही आणला पाहिजे आणि तो विश्वास तो विश्वास प्रकट करण्यामागचे अडथळे काय आहेत ते सांगाल का तुमचा विश्वास मुक्त करण्याचे तीन मार्ग आहेत प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमचा विश्वास मुक्त करू शकता प्रार्थनेद्वारे देवा तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि बघा देवाच्या इच्छेप्रमाणे कृती नक्कीच होते मी म्हणते देव प्रोत्साहित करतो कारण आपण कृती करू शकतो ते केवळ जॉयस प्रोत्साहित करते किंवा जिंजर प्रोत्साहित करते म्हणून नाही त्याचा संबंध नाही मला वाटतं की उघडपणे देववचन मोठ्याने बोलू नाही आपण आपला विश्वास मुक्त करू शकतो आणि मला ही खात्री करून घ्यायची की तुम्हाला या तीन गोष्टी समजल्यात तुम्ही आपला विश्वास प्रगट केला पाहिजे प्रत्येक माणसाला त्याच्या विश्वासाचं परिमाण दिलंय देव आपल्याला विश्वास देतो आणि जर देवान येतो तो विश्वास दिला नसता तर आपण ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला नसता आणि म्हणूनच जे करण्यासाठी मला बोलवलंय जे करण्यासाठी तुम्हाला बोलवलंय त्यासाठी आपल्याला विश्वासाचं एक परिमाण दिलंय देवाचं कार्य जगभर पसरवणं हे तुम्हाला कठीण वाटेल पण मला तुमच्याकडे बघून वाटेल की सहा सात सहा सात मुलं तुम्ही कशी काय वाढवू शकता अरे बाप रे हे कसं काय शक्य आहे पण बघा तुम्ही जे काही करताय त्यासाठी तुम्हाला देव विश्वास देतो आणि मी जे काही करते त्यासाठी देव मला विश्वास देत असतो आणि विश्वास हा मुक्त व्हायलाच हवा असं मला वाटतं विश्वास हा बँकेत साठवलेल्या पैशांसारखा आहे जर आपण ते पैसे वापरले वापरले नाही तर त्या पैशाचा आपल्याला काही उपयोग होणार नाही म्हणूनच तुमच्या विश्वासावर तुम्ही ठाम विश्वासा असलं पाहिजे आणि तुमचा विश्वास मुक्त करायला हवा प्रार्थनेद्वारे देवाने प्रोत्साहित केलेल्या कृतीद्वारे आणि देवाचं वचन मोठ्याने सगळ्यांना सांगण्याद्वारे जिंजर मला वाटतं आणखी काही मार्ग असतील पण तीन मुख्य मार्ग आहेत जे मला लोकांना सांगायचे आहेत मला वाटतं लोकांचा कल हा निष्क्रियतेकडे असतो आणि कधी कधी खास करून जेव्हा त्यांना त्या गोष्टीची सवय झालेली असते पण आपल्याला वचनाचीही वचनाची, ही, वचनाची सवय होऊ शकते आपल्याकडे घराघरात शास्त्र आहे आपण नेहमी आध्यात्मिक सभांना जातो आपल्याला टी व्हीवर रेडिओवर ख्रिस्ती कार्यक्रम पाहायला ऐकायला मिळतात कदाचित तुमच्याकडे जॉयस मॅरच्या सिडीचा संच असेल पण बघा मला वचन माहिती आहे की माझ्याकडे एक वचन आहे मला सुद्धा मला सुद्धा या गोष्टी शिकवणं नुकतंच देवाला माझ्या जीवनात माझा विश्वास मुक्त मुक्त करणं हे मलाही शिकवावं लागलं आणि सुरुवातीला देवाबरोबरच्या चालीत देणं हे माझ्यासाठी खरंच खूप कठीण होतं पण नंतर मला खरंच कळून चुकलं की आत्ता देताना आत्ता देताना मला संघर्ष संघर्ष करावा लागत नाही आता मी स्वेच्छेने देते कधी कधी देव मला आठवण करून देतो ठीक आहे आता तू दिलंस पण देणगीवरचा तुझा विश्वास मुक्त कर माझ्यावर विश्वास ठेव मी तुला नुसताच मोबदला देणार नाही तर त्यासोबत आनंद आणि चांगली कृत्य करण्याची शक्ती देईन मला वाटतं की आपण विश्वास मुक्त करायला हवा बऱ्याचदा आपल्याला बौद्धिक ज्ञान असेल आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टींची माहिती असेल पूर्ण मनानं आपल्या ठाई विश्वास असेल की शब्दांमध्ये सामर्थ्य आहे परंतु म्हणूनच मी या पुस्तकाची किंमत जाणते आणि त्याचा उपयोग करते सुद्धा ते अधिक माहिती पुरवतं ते एक साधन आहे ज्या प्रकारे ते भेदून जातं ते मी ते उघडू शकते जेव्हा माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी किंवा कोणत्या प्रसंगासाठी गरज असते जेव्हा मी आरोग्याच्या दानाबद्दल वाचते ते सर्व प्रकारच्या भागात विभागलेलं आहे मी अशा स्त्री बरोबर बोलले जिचा हेतू खूप खूप स्वच्छ होता तिचा प्रश्न होता की मला जे देवाकडून पाहिजे ते मिळण्याचं हे समीकरण आहे का मला असं वाटतं की या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं मला माहिती करून घ्यायचंय की जेव्हा तुम्ही देववचन उघडपणे मोठ्याने बोलता तेव्हा ते, ते नुसतं नाव सांगून अधिकार दाखवणं नसतं तर जे काही तुम्हाला हवं ते मिळवणं असतं बघा हा चुकीचा चुकीचा विचार आहे आणि देवाची आपल्याकडून ही इच्छा आहे की आपण त्याच्याशी करार करावा त्याचं वचन बोलावं खरं तर मी देवाला सांगितलं होतं की कृपा करून मला असं काही देऊ नकोस जे मला मिळावं तुझी इच्छा नाही कारण कारण ज्या तुझी इच्छा नाही असं काही मला मिळालं तर मी दुःखी होईन आणि मला विश्वास आहे की जे काही देव देव बोलतो ते आपणही बोलणं हे खरंच खूप गरजेचं आहे वचनाची कबुली देणं म्हणजे शास्त्र आणि देव जे सांगतो त्याबद्दल कबुली देणं होय आणि जेव्हा आपण कठीण प्रसंगात पडतो तेव्हा आपल्या तो तोंडातून सहज वाईट काही बाहेर येत आपण ख्रिस्ती असतो पण तुला असं वाटतं का जिंज की जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण आपल्या तोंडावर ताबा ठेवणं गरजेचं एक स्वाभाविक गोष्ट आहे की मी एखादी गोष्ट सहजपणे करू शकतो असं बोलणं हा मनुष्यासाठी एक स्वाभाविक गुण आहे यामध्ये काही आशा नाही आपण जे पाहतो त्यापेक्षा देवाच्या काही पूर्णपणे वेगळ्या योजना आहेत आपण आध्यात्मिक बोललो पाहिजे आणि शारीरिक दृष्टिकोनातून पाहू नये पण ते एक घडण्याची एक पद्धत आहे त्याबद्दल आप आपण पुष्कळ बोललो हो। आहोत तर आपण हा अनुक्रम कशा रीतीनं सुरू करूया आणि जर हे आपल्यासाठी कठीण असेल तर ते सुरू करण्यासाठी चांगली जागा कुठेय मी त्याच पुस्तकाचा विचार करत होते तू सांगितलंस की तू ते वापरलंस आणि मीही ते वापरलंय आणि पुष्कळ लोकांनी वापरलंय तर मग असं म्हणूया की सर्वप्रथम या पुस्तकात गूढ असं काय कोण असं आहे ज्याला गुपित जाणून घेणं आवडत नाही सगळ्यांनाच गुपित जाणायचं असतं आणि जेव्हा मी म्हणते की द सिक्रेट पॉवर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड कारण खरोखर मला वाटतं की हे एक लपलेलं सत्य आहे की ज्यात लोकांनी पाऊल टाकायला हवं आणि हे सगळं शास्त्रावर आधारित आहे पण मला असं वाटत नाही त्याकडे जसंच्या तसं पाहावं मी व्यावहारिक क्षेत्र घेतलंय आणि ते लोकांसाठी वादाचा विषय होऊ शकेल आणि मी अशा वचनाकडे पाहिलंय आणि प्रथम व्यक्तीच्या कबुलीप्रमाणे छापलंय या क्षणी हा कार्यक्रम पाहणारे पुष्कळ का प्रेक्षक असतील ज्यांना काळजी वाटत असेल घराघरातून लाखो किंवा करोडो लोक असतील की जे कुठल्या तरी काळजीने ग्रस्त असतील आपण असं म्हणतो की मला त्याची काळजी वाटते मला खरंच काळजी वाटते मला खरंच काळजी आहे बघा आपण किती काळजीत आहोत याची कबुली देण्याने आपण अधिकाधिक दुःखी होतो पण तेच जर आपण काही वचनं उघडून वाचली जी आपल्यासाठी लिहिली आहेत तर त्याऐवजी तुम्ही नक्कीच असं म्हणू शकाल की मी सामर्थ्यवान धैर्यवान आहे मी भेणार नाही जो देव माझ्या जीवनाचा प्रभू आहे त्या देवाची मला धास्ती वाटणार नाही तो माझ्याबरोबर चालतो तो मला सोडणार नाही आणि टाकणारही नाही बघा देववचन मोठ्यांनी बोलणं ह्यात सामर्थ्य आता आपण विश्रांती घेऊया पण आमच्याबरोबर राहा आपण अधिक सुंदर वेळ घालवणार आहोत एकदा स्वागत जिंजर आणि मी देवाच्या सामर्थ्याविषयी उघडपणे बोलण्याबद्दल बोलत आहोत जिंजर मला वाटतं की तू खरंच काही चांगले प्रश्न पुढे आणलेत जे लोकांनी तुला विचारले जे कदाचित आमच्या प्रेक्षकांच्या मनात असतील किंवा देववचन उघडपणे सांगण्यासाठी त्यांनी उल्लेख केला असेल तर आम्हाला ते प्रश्न सांग जे या पुस्तकाविषयी लोकांच्या मनात अनेक दिवसांपासून आहेत आपण त्याची उत्तरं देऊया लोकांकडे खूप चांगले प्रश्न आहेत आणि पुस्तकात एका गोष्टीचं चा चांगल्या रीतीनं स्पष्टीकरण केलंय ते हे की दुसऱ्या लोकांच्या शब्द ऐकण्याच्या सामर्थ्याबद्दल जसं काही लोक आपल्याला सांगतात की ते आपल्यावर प्रेम करतात आपल्याला माहीत असेल ते करतात पण जेव्हा आपण ते सांगताना ऐकतो ते आपल्यासाठी सत्य वाटतं त्यामध्ये शक्ती आहे या प्रकारे ते कार्य करतं का आपल्याला माहित आहे देवाचा शब्द बदलत नाही पण तो आपल्यासाठी कसा बदलतो जेव्हा आपण मोठ्यानं बोलतो बघ आपण इथे बोलतोय हे त्याचंच उदाहरण आहे विचार करा की दुसऱ्या लोकांचे शब्द तुमच्यावर कसा परिणाम करतात म्हणजे शब्द हे शक्तीचं भांडार आहे जर तुम्ही त्याबद्दल विचार कराल ज्याप्रमाणे आता या कपमध्ये पाणी भरलंय आहे शब्दात सामर्थ्य नक्कीच आहे पण ते आपल्यावर आहे की आपण कशा प्रकारचं सा सामर्थ्य त्यात भरतो जर तुम्ही तसा विचार कराल मी तुमच्या पुढे जीवन आणि मृत्यू ठेवलंय शास्त्र म्हणतं जीवनाची निवड कर नीतीसूत्र अठरा एकवीस म्हणतं जिभेमध्ये जीवन आणि मरण्याचं सामर्थ्य वचन सांगतं की आपण आपल्या स्वतःच्या शब्दांचं फळ खाऊ तेव्हा नुसतेच आपले शब्द दुसऱ्या लोकांवर वाईट किंवा चांगला परिणाम करत नाहीत तर ते आपल्यावरही परिणाम करत असतात मला माहिती आहे तुम्ही म्हणून ऐकली असेल तुम्ही ते शब्द खाणार आहात जे खरोखर अगदी बरोबर आहे मला माहिती आहे जर मी सभेनंतर थकल्यासारखे झाले मी खूप मेहनतीचं काम केलं आणि जेव्हा मी देशाच्या बाहेर असते लोक लोक मला बोलावतात आणि त्यानंतर त्याचा माझ्यावर खूप परिणाम होतो जसं कुणीतरी माझं खूप कौतुक करतं आणि मला खूप अभिमान वाटतो पण त्याच वेळी जर माझ्याभोवती नकारार्थी कटकट तक्रार करणारे लोक असतील तर ते मला खाली खेचतील मला वाटतं आपण काळजी घ्यायला हवी आपण काय बोलतोय किंवा आपण कुणाबरोबर वेळ घालवतोय हे महत्वाचं आहे कारण त्यांचे शब्द आपल्यावर परिणाम असतात ते फार महत्वाचं आहे ते कदाचित मार्ग सुद्धा बदलून आपल्या स्वतःच्या बोलण्याबरोबर दुसऱ्या लोकांचं पण ऐका जेव्हा आम्ही आमची स्वकबुली बदलू तेव्हा आपण दुसऱ्या लोकांबद्दल सुद्धा गोष्टी बोलणार नाही मी सुद्धा माझ्या जीवनात खूप वर्ष नकारात्मक होते आणि त्यामुळे फक्त सैतानाच भलं होत होत आणि काही लोकांचा स्वभावच म्हणजे नैसर्गिकतच ते चंचल असतात चांगल्या गोष्टी नैवजी वाईट वाईट गोष्टींकडेच त्यांचं स्टेंच लक्ष असतं त्यांचा पेला कधीच अर्धा भरलेला नसतो तो अर्धा रिकामाच असतो आणि बघा बदल आणण्यासाठी लोकांनी देवाबरोबर काम करण्याची अत्यंत गरज आहे आत्ताच मला समोरासमोर छोटीशी मुलाखत देऊन माझ्या मौल्यवान प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की जर तुम्ही नकारात्मक असाल तर तुम्ही स्वतःला दुखावताय कृपा करून तुम्ही असं करू नका त्यासाठी प्रार्थना करा आणि आयुष्याची चांगली बाजू पहा तुम्ही बघा ज्या दिवशी देवाने निर्मिती केली त्या दिवशी जर देव असं म्हणाला असता की बाप रे किती अंधारे <laughs> केवढा हा मिट्ट कायोख मी यातून बाहेर पडूच शकत नाही गोंधळ कसा काय निस्तरू <laughs> पण तो तसं म्हणाला नाही त्याने बाहेर पाहिलं सगळं काही अंधकारमय होतं काही अस्तित्वात नव्हतं सगळं अस्ताव्यस्त होतं आणि तो म्हणाला प्रकाश हो आणि म्हणूनच आपण नकारात्मक बोलू नये की बापरे हा सगळा गोंधळच आहे किंवा तू कधी बदलणार नाहीस मी कधी बदलणार नाही माझ्याकडे कधी पैसा येणार नाही मला कधी चांगलं काम मिळणार नाही मला स्वतःचं घर असणार नाही बघा सकारात्मक बोलण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत त्यामुळे चांगलंच होत असतं आणि म्हणूनच मी हे समजून घ्यायला हवं की मी खरंच नकारात्मक होते मी नकारात्मक व्यक्ती होते आणि देवाने मला सांगितलं काही नकारात्मक गोष्टी न बोलण्याविषयी आणि जिंजर जेव्हा जेव्हा देव मला दाखवून द्यायचा की कि मी किती नकारात्मक होते तेव्हा मी खरंच खूप विचार केला आणि मी इथे खूप चांगली शिस्तबद्ध अशी गोष्ट करतेय पण माझी परिस्थिती बदलत नाहीये आणि मी त्यासाठी प्रार्थना करत होते मी देवाला तक्रार करत होते तुझे सांगितलंस ते मी करते मी नकारात्मक बोलत नाही पण काहीच बदललेलं नाही तो म्हणाला तू नकारात्मक बोलणं सोडून दिलेस पण सकारात्मक बोलायला सुरुवात केली नाही आणि हे माझ्यासाठी खरंच देवाच्या वचनाचं सामर्थ्य मोठ्याने सांगण्यासारखं होतं ती सुरुवात होती जेव्हा देवाने मला सांगितलं तू नकारात्मक गोष्टी बोलणं थांबवलं आहेस पण सकारात्मक बोलत नाही आणि ही गोष्ट मला कोणी शिकवली नव्हती त्यावेळी देववचन मोठ्याने बोलणं शास्त्रानं मला हे शिकवलं आणि मी माझं शास्त्र बाहेर काढलं आणि शास्त्र सांगतं त्याची मी माझ्यासाठी यादी तयार केली जे माझ्या जीवनात मी घडू देणार नव्हते आणि मी सतत सहा महिने दिवसातून दोन वेळा त्याबद्दल कबुली देत होते आणि जर मी आता ती मूळ कबुलीची यादी पाहिली त्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनात वास्तवात होईल नकारात्मक का आपण त्यामुळे मन बदलतं आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडणे अगोदर ते त्यांना थांबवून घेत आणि आम्ही विचार करतो आम्ही काय बोलावं अशी देवाची इच्छा आहे पुष्कळ लोकांकडून आम्ही पहिला प्रश्न हा ऐकला आहे की मी 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 मूर्खासारखे वाटेल का मी हे कसं करू शकेन जर ते महत्वाचं आहे मला वाटतं की तुमच्या मनाला बहुतेकदा काय वाटतं याची काळजी करू नका तर त्यातून कसं निभावून जाल ते पहा इतर गोष्टींसारखं आहे जिंजर आपल्याला त्याची सवय व्हायला हवी एखाद्या गोष्टीची सवय होण्यासारखं आहे पहिल्या वेळेला मी गोल्फ क्लब मध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि मला ते हास्यास्पद वाटलं मी माझ्या नवऱ्याला म्हटलं तू कसं काय हे करू शकतोस कारण ते चुकीचं वाटते मला पण कुठलीही गोष्ट जिची आपल्याला सवय नाही ती आपल्याला चुकीची वाटते काही पुरुष प्रेक्षकांसाठी हे चांगलं उदाहरण नसेल पण जेव्हा मी लहान होते मी असा कमरपट्टा घालायचे आणि शरीराच्या खालच्या भागाभोवती असं प्लास्टिक असायचं आणि जेव्हा प्रथम तुम्ही ते घालता तुम्हाला वाटतं की हे घालून मला अवघडल्यासारखं वाटेल पण काही वेळाने तुम्हाला सवय होते म्हणूनच जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय होते तेव्हा ती तुमच्या जीवनाचा एक भाग होते आणि ते नैसर्गिक होतं मला तुम्हाला एक सांगायचंय जर तुम्ही विचार असा विचार कराल की स्वतःशीच मोठ्याने बोलत उभं राहणं मूर्खासारखं आहे जर मी तुमच्या जागी असते तर मी तुम्हाला काय वाटतं याची पर्वा केली नसती कारण मला खूप मोठेपणा वाटत नाही जेव्हा मी माझा पैसा द्यायला सुरुवात केली तेव्हाही शास्त्र म्हणतं ते करा आणि त्यामुळे माझ्या जीवनात आशीर्वाद आले आणि देवाचं वचन मोठ्याने सांगणं हे तुमच्या उपयोगाचं आहे कारण शास्त्र सांगता आपली कबुली महत्वाची आणि म्हणूनच ती आपण दिली पाहिजे कारण तसंही काळजी करण्यासारखं तिथे कोणीच नाहीये फक्त देव आणि तुम्ही आहात आणि जर त्याने तुम्हाला आधीच ते करायला सांगितलंय तर तुम्ही ते करायलाच हवं तर जिंजर आपण शेवटापर्यंत पोहोचलो आहोत तर सांग की लोकांना आम्हाला आणखीन काय विचारायचं आहे ते तू तुझ्या कबुलीच्या यादीबद्दल बरंच बोलली आहेस आणि मला माहित आहे प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती आहे परंतु दुसऱ्यांच्या जीवनासाठी तिथे जागा आहेत का दररोज आपल्या जीवनाद्वारे कबुली देत राहणं फार महत्वाचं आहे महत्वाचं हे की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं तुम्ही स्वतः स्वतःला आवडत नसाल तर तुम्ही दुसऱ्या लोकांशी जुळवून घेऊ शकणार नाही जर तुम्ही स्वतःचा स्वीकार करणार करणार नाही तर तुम्ही देवाच्या प्रीतीचाही स्वीकार करू शकणार नाही आणि खर तर इथूनच आरोग्य प्राप्तीची सुरुवात होते आणि म्हणूनच तुम्ही नकारात्मक बोलता कामा नये कधीही कृपा करून माझा ऐका मी तुम्हाला यासाठी प्रोत्साहन देते की स्वतःबद्दल सकारात्मक ते बोला कारण देवाची तुमच्यासाठी योजना आहे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या पृथ्वीवरची सगळ्यात भयंकर अशी व्यक्ती आहात पण तुम्ही दुसऱ्या कुणापेक्षा वाईट नाही तुम्ही जे काही केलं हरकत नाही तेच दुसऱ्या कुणी केलंय आणि त्याहून अधिक वाईट केलंय कुठलाही खड्डा इतका खोल नाही जिथे देव पोहोचू शकत नाही कृपा करून स्वतःबद्दल चांगलं ते बोलायला तुम्ही सुरुवात करा लवकरात लवकर ठीक आहे जिंजर मला माहितीये या कार्यक्रमाद्वारे आपण एक चांगला उपाय देतोय आणि या लहानशा वेळेत चांगला आनंद मिळाला मला वाटतं हे खूप आनंद वाटला अधिक माहिती मिळवण्यासाठी सुंदर संधी होती मला वाटतं हे छान आहे आमच्याकडे आणखी पुष्कळ लोक आहेत ज्यांना या पुस्तकाद्वारे मदत झाल्याबद्दल ते बोलतात आणि त्यातली काही आम्ही दाखवू इच्छितो ती बरोबर तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीत देववचनावर बोलणं खूप फरक घडवून आणतं हा अनुभव घेतलेल्या काही व्यक्तींचा आपण ऐकूया आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला एक साधन सामुग्री देणार आहोत मी नेहमी जिभेच्या सामर्थ्यावर ठामपणे विश्वास ठेवणारी आहे आणि तुम्ही तिच्याद्वारे जीवन किंवा मरण याबद्दल बोलू शकता या पुस्तकानं दिलं जे मी नेहमी ठेवते मला त्यातील विषयावरील युक्त्या आवडल्या जेव्हा तुम्हाला एखादं वचन आठवत नसेल तुम्हाला गरज आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीशी झगडत असाल तुम्ही त्या पुस्तकाचा उपयोग करू शकता त्या विषयाकडे वळू शकता या पुस्तकामुळे मला प्रकाशाचा मार्ग दिसला मला ते सर्व हवय मला ते सर्व हवय जे देव देऊ इच्छितो त्याच्या वचनाचं स्पष्टीकरण करणार आहे ते फवर नेणार पित्याबरोबर असलेल्या संबंधासारखं ते अधिक जवळ नेणार आहे मला पित्याबरोबर राहायला हवं एक माझ्यासाठी एक माझ्या आईसाठी आपल्याला चोवीस तास वचनावर पोषण करायला हवंय हीच माझी अपेक्षा आहे माझ्या जीवनात करायला सुरुवात केली आहे ते महान आहे महान शक्तीच साधन आहे जाताना सहजपणे पिशवीत टाकता येत माझे पुष्कळ दिवस तणावात गेले म्हणून मी राहण्याचा प्रयत्न केला आणि हे पुस्तक इतकं लहान आहे ते कुठेही समावू शकत आणि मला खात्री आहे ते माझ्या जवळ चोवीस तास राहील आणि ते पुस्तक प्रत्येक क्षणी मला सोबत करील मी माझ्या जीवनाच्या बदलण्याच्या मार्गात आहे देवाचा शब्द जसा मी सांगितला पाहिजे तसा सांगत नाही हे माझं जीवन अधिक चांगलं घडवण्यासाठी उत्तम साधन आहे देववचनाच्या सामर्थ्याबद्दल तुमच्याशी बोलण्याची ही संधी मिळाल्याबद्दल मला बरं वाटतंय आता आपण प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थनेनंतर मी तुम्हाला साधनसामुग्री देणार आहे पित्या या मौल्यवान दर्शकांसाठी मी प्रार्थना करते आमच्या कुटुंबासाठी जॉयस्मार सेवाकार्यासाठी आणि आम्हा सगळ्यांना मदत करण्यासाठी मी प्रार्थना करते भूतकाळात ज्या गोष्टी आपण बोललो त्याबद्दल क्षमा कर जे काही चुकीचं आम्ही बोललो असू आणि आजपासून आम्ही एक नवीन सुरुवात करू जिथे आम्ही सकारात्मक होण्याचा निर्णय हा घेतला आहे आणि तुझ्याकडे आम्ही मदत मागतो आहोत येशूच्या नावाने आमेन।